पण तुमच्या मनामध्ये कुठली शंका ठेवू नका, पोपट मेलाय. चला कपडे आम्ही यांचे काढले आणि ह्यांना आमचा पोपट दिसला. आणि उद्धवजी म्हणतात जा गावोगावी आणि सांगा आपलाच विजय झाला. बडवा आपल्या बापाचं काय जात आहे. मग तो हवा गेलेला फुगा एक तो असा दाबला की कसाही आकार होतो माहिती. समजा त्या दाबलेल्या फुग्याला जर जॅकेट घातलं तर कसं दिसेल. मग त्यांनी सांगितलं भरत गोगावले यांनी अपात्रते संबंधात सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती द्या. दिली स्थगिती. मग यापेक्षा वेगळी मागणी काहीच नव्हती. या 8 मागण्या त्यांनी केल्या, यातली एकही जर सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी मान्य केली नाही. आणि उद्धवजी म्हणतात जा गावोगावी आणि सांगा आपलाच विजय झाला. बडवा आपल्या बापाचं काय जात आहे. बडवा जाऊन काय हरकत नाही, तुम्ही आमच्या आंदोलनात सामील व्हा, पण तुमच्या मनामध्ये कुठली शंका ठेवू नका, पोपट मेलाय. हे सरकार पूर्णपणे संवैधानिक, पूर्णपणे कॉन्स्टिट्यूशनल, पूर्णपणे लेजिटिमेट अशा प्रकारचं सरकार आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने आणि आशीर्वादाने हे सरकार आपला कार्यकाळ तर पूर्ण करेलच, पण पुन्हा एकदा निवडून येईल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. पण त्याचवेळी मायक्रो मॅनेजमेंट देखील अत्यंत महत्वाची. सातत्याने आपण भूतचा आग्रह धरतोय. शिवप्रकाशजींनी आपल्यासमोर भूतचा आग्रह धरला. शिवप्रकाशजींनी आपल्याला भूत सशक्तीकरण अभियानाच्या संदर्भात सांगितलं. याचं कारण काय आहे? नुकतंच आपल्याकडे कर्नाटकची विधानसभा झाली. कर्नाटकच्या विधानसभेमध्ये 700 कमी मतांनी पडलेल्या जागा 5 आहेत. मग त्या दिवशी आपलं भाषण झालं. भाषण झाल्यानंतर मग काहीतरी बोलायलाच पाहिजे समोरून. मग तो हवा गेलेला फुगा एक तो असा दाबला की कसाही आकार होतो माहिती. समजा त्या दाबलेल्या फुग्याला जर जॅकेट घातलं तर कसं दिसेल. मग ते काहीतरी बरळलं. फडणवीस म्हणे म्हणे माझी स्क्रिप्ट बारामती येऊन आली होती. आणि पवारांकडे म्हणे काय पवारांकडे असे अनेक पोपट आहेत. चला कपडे आम्ही यांचे काढले आणि ह्यांना आमचा पोपट दिसला.